तर भाजपा दुभंगली. दक्षिण रत्नागिरीचे पटवर्धन जिल्हाध्यक्ष तर उत्तर रत्नागिरीचे फेब्रुवारीत होणार पद जाहीर. भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची निवड झाली आहे, तर उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष म्हणून 17 फेब्रुवारी रोजी निवड होणार आहे. आता उत्तर रत्नागिरीचा भाजपाचा जिल्हाध्यक्ष कोण असेल हे ती वेळच ठरवेल, मात्र तोपर्यंत स्पर्धा आणि उत्सुकता ही कायम राहणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून कालपर्यंत ॲडव्होकेट दीपक पटवर्धन काम पाहत होते. आज भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली. यासाठी शहरातील नगर वाचनालयात ही सभा पार पडली. यासाठी भाजपचे खासदार मनोज कोटक हे निरीक्षक म्हणून लाभले. कार्यक्रमाला आमदार प्रसाद लाड, माजी आमदार बाळमाने, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत झाल्यानंतर सचिन वहाळकर यांनी प्रस्तावना केली. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी दक्षिण रत्नागिरीच्या जिल्हाध्यक्षांचं नाव जाहीर केलं. संघटनेमध्ये पद वाढली पाहिजे असा करण्याचा निर्णय राजपक्षे श्रेष्ठीने घेतला आणि त्याला केंद्रीय निवडणूक समितीने देखील मान्यता दिली. आपण पूर्वी दीपक पटवर्धन संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष होते, आता दीपक पटवर्धन जी रत्नागिरी दक्षिणचे अध्यक्ष आहे. रत्नागिरी उत्तरचा अध्यक्ष येणाऱ्या 10-12 दिवसातच आपण निवडणार आहोत. मी मनोजजींना विनंती केलेली आहे की येणाऱ्या कारण आता अर्थसंकल्पाचं अधिवेशन असल्यामुळे खासदारांना तिथे जाणं कंपल्सरी आहे. त्यामुळे 17 किंवा 18 तारखेला रत्नागिरी उत्तरचा अध्यक्ष आपण निवडू आणि त्याचबरोबर संघटनात्मक बाबीची देखील बैठक आपण चिपळूणमध्ये किंवा खेडमध्ये घेऊ. नूतन दक्षिण जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देत की नियुक्त असलेला अध्यक्ष आता निवडून आलेला अध्यक्ष म्हणून मला तुम्ही सर्वांनी मान्यता दिली. भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांना बरोबर घेत सर्व वरिष्ठांचं मार्गदर्शन घेत आपल्या सर्वांच्या सहकार्याने दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय जनता पार्टी गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं संघटन निर्माण करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्यासाठी मी आजपासून सज्ज झालो. ती संघटना अधिक मजबूत करण्याचं दायित्व माझ्यावर आहे आणि जे दायित्व पक्षाने माझ्यावर सोपवलंय ते दायित्व पूर्णावसाने निभावण्यासाठी जे जे काही करता येईल ते पूर्णावसाने करण्याचा माझा प्रयत्न आहे. संघटना मजबूत करत असताना येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, 2 वर्षानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, नगर परिषदांच्या निवडणुका असतील, या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ या जिल्ह्यामध्ये फुलवायचं आहे आणि यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे काम करूया. तुमच्या सर्वांचं सहकार्य घेऊन हा पक्ष अधिक जोमाने पुढे नेण्याचं काम करता यावं या कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी नूतन जिल्हाध्यक्षांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी खासदार कोटक यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशहिताचे निर्णय घेत आहेत असं सांगून पुढील काळात जिल्ह्याचे राजकारण बदलेल असंही स्पष्ट करत पत्रकार परिषदेत पटवर्धन यांनी आपले विचार मांडले. पंतप्रधान मोदींनी घेतले त्यानंतर एकत्रित आलेल्या सगळ्या राजकीय पक्षांना आता भारतीय जनता पक्षाची भीती वाटली आणि त्यामुळे या एकत्रितपणे सोबत आलेल्या महाबिघाडीसमोर भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी आज निवड झाली. ॲडव्होकेट दीपक पटवर्धनांची आणि मला विश्वास आहे की ज्या अर्थी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांना प्रचंड समर्थन देत आहेत निश्चित पुढच्या काळात रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण बदलेल आणि या सगळ्या पक्षाच्या समोर विजन आणि कार्यक्रम एक कार्यक्रम त्या सगळ्या पक्षांचा एकत्र येऊन फक्त राज्य करणं
एक कार्यक्रम ह्या देशाचं पुरं करत आहे भारतीय जनता पक्षाचं ध्येय या महिलांनी या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट भावे, माजी आमदार बाळमाने, आमदार प्रसाद लाड, खासदार कोटक, प्रशांत शिरगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला माजी आमदार बाळमाने, ॲडव्होकेट भावे, आमदार प्रसाद लाड, खासदार कोटक, प्रशांत शिरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र या निवडीमुळे भाजप दुमंगली असल्याचं चित्र दिसून आलंय.